तर कृषी बाजाराचा विचार केला तर आपण जे मार्केट म्हणतो, मग त्याला एक इंग्लिश शब्द आहे जो आता आपण जसं मराठीमध्ये पण तोच रूढ झाला आहे किंवा सर्व भाषांत भारतामध्ये रूढ झाला आहे किंवा जगात म्हणू शकतो की कमॉडिटी मार्केट. मग कमॉडिटी मार्केटमध्ये भरपूर कमॉडिटी येतं, त्याच्यामध्ये कृषी कमॉडिटी मार्केट आपण म्हणूया, ॲग्रिकल्चरल कमॉडिटीज मार्केट. आता या मार्केटचे ही एक व्यापक संज्ञा आहे. तसं बघायला गेलं तर कमॉडिटी मार्केट ही मोठी संज्ञा आहे, त्याच्या ह्या व्यापक संज्ञेच्या आड आपण बघितलं तर एक किरकोळ बाजार असतो, त्याच्यानंतर एक असतो ज्याला आपण हजर बाजार म्हणतो. त्या हजर बाजाराचे कालानुरूप जसं टेक्नॉलॉजी वाढत गेली किंवा टेक्नॉलॉजीचा वापर वाढत गेला, नवीन नवीन टेक्नॉलॉजी विकसित केली गेली, त्यावेळेला ह्या हजर बाजाराचे मध्ये काही क्रांती आली किंवा हजर बाजारामध्ये भार बदल आले, मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मार्केट निर्माण झाली. मग ती इलेक्ट्रॉनिक हजर बाजार झाले, त्याच्यापुढे अजून इनोव्हेशन होऊन एक ऑक्शन मार्केट झालं, जे स्क्रीन बेस्ड म्हणजे कॉम्प्युटरवर चालणारं ते ऑक्शन मार्केट, म्हणजे लिलावच थोडक्यात सांगायचं तर. पण ते म्हणजे संपूर्ण पॅन इंडिया म्हणजे देशपातळीवरचे लिलाव होते, म्हणजे असं करत ते ह्याच्यामध्ये एक परिवर्तन येत गेलं, ट्रान्झिशन येत गेलं. त्याच्यानंतर एक ज्याला म्हणतात सर्वात शेवटचा जास्त प्रगत म्हणू शकतो आपण आणि फार ज्याचं उपयुक्त होत आहे असा वायदे बाजार, म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन म्हणतात त्याला, किंवा निर्देशांकाचं ट्रेडिंगही म्हणतात, इंडेक्स ट्रेडिंग. जसं आपल्याला शेअर मार्केटमध्ये निफ्टीचं ट्रेडिंग होतं, बँक निफ्टीचं ट्रेडिंग होतं माहिती आहे ते इंडेक्स, तशाच प्रकारे कमॉडिटीमध्येही इंडेक्सचंही ट्रेडिंग होतं, निर्देशांकाचं ट्रेडिंग होतं. आणि वायदे बाजार म्हणजे वैयक्तिक एकेका कमॉडिटीमध्ये त्याचे वायदे असतात, त्याच्यामध्ये फ्युचर्स म्हणजे पुढील भावाचं तुम्हाला ट्रेडिंग अगोदर करता येतं. पण याचं एक या बाजाराची उपयुक्तता अशी की या बाजारातनं शेतकऱ्यांनाच असं नव्हे तर या बाजारातील सर्व सहभागीदार असतील, म्हणजे त्यात शेतकरी उत्पादक असो, त्यामधला व्यापारी असो, त्यामध्ये प्रक्रियादार असो, त्याच्यामध्ये एक्सपोर्टर असो, किंवा त्याच्यामध्ये केवळ ट्रेडिंग करणारा एक सामान्य गुंतवणूकदार असो जो छोटं अवधीसाठी ट्रेडिंग करतो, प्रत्येकाला ह्या बाजारामध्ये वायदे बाजारामध्ये स्कोप आहे, त्याची उपयुक्तता आहे आणि प्रत्येकाला त्याची जी म्हणतो युटिलिटी, प्रत्येकाला ह्या बाजाराची गरज आहे. प्रत्येक जण आपापले आपापल्या क्षेत्रातले जे इंटरेस्ट आहेत ते जपण्यासाठी, म्हणजे त्याच्या त्यातल्या ज्या जोखीमी आहेत त्या जोखीमीचं व्यवस्थापन करण्यासाठी हा बाजार त्यांना मदत करतो. त्यामुळे हा बाजार फार महत्त्वाचा आहे आणि तो डेव्हलप होणं हा जशी विकसित देश आज ह्या वायदे बाजाराची फळं चाखत आहेत, तर आपल्याला तिथे जायचं आहे. आणि आपण जर भारत आता विकसित देशात विकसनशील देशामधनं आपण विकसित देश होण्याच्या दृष्टीने जोरात प्रगती करतोय, तर विकसित देश म्हणून प्रगती करताना आपल्याकडे वायदे बाजार प्रगत नसेल तर हा प्रवास फार खडतर होऊ शकतो. आपण चायना बघतो, चायनाची थक्क करणारी प्रगती बघतो, पण चायनानी 17 भारताने हे वायदे बाजार चालू करून साधारणपणे 20 वर्ष झाली. त्या चीननी साधारण तेवढ्याच कालावधीत हा वायदे बाजार इतक्या मोठ्या थराला नेला आहे की आज अमेरिकेच्या जोडीनी त्यांचा वायदे बाजार चालतो आणि आपण कल्पना करू शकत नाही आपल्या किती हजार पट तो मोठा झाला आहे. आपल्याबरोबरच चालू केलेला वायदे बाजार चीनमध्ये आज एवढा मोठा झाला आहे की जगात कृषी मालाची किंमत काय असावी याच्यावर चीन प्रभाव टाकू शकतोय, तो केवळ त्यांच्या वायदे बाजारामुळे. या उलट भारतात परिस्थिती आहे, सुरुवातीचे 4-5 वर्ष वायदे बाजार जोरात चालला, जोरात वाढत होता चीन सरकार, परंतु त्यानंतर मात्र अशा काही घटना घडत गेल्या, बऱ्या वाईट घटना घडत गेल्या की ज्याच्यामुळे आणि ह्या बाजाराला उतरती कळा लागली आणि आज तो बाजार जो 2009-10 होता त्याच्या 80% ते 90% एवढा खाली आला आहे. म्हणजे आता नावापुरता हा बाजार शिल्लक झाला आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, त्या आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर चर्चा होऊ शकते, परंतु आजची वस्तुस्थिती ही आहे की आज आपल्याला ह्या बाजाराकडे परत नव्याने बघायला लागेल. आणि जर आपल्याला विकसित देश म्हणून पुढे यायचं असेल आणि जगामधलं कृषीप्रधान देश म्हणून परत आपला जुना नावलौकिक आपल्याला मिळवायचा असेल, जगाला आपण म्हणतो जे अन्न सुरक्षा देण्याची कुवत असलेला देश, हे सुद्धा आपलं स्टेटस जर आपल्याला जपायचं असेल आणि अजून प्रगती करायची असेल तर कृषी वायदे बाजार
हा अत्यंत गरजेचा आहे या देशासाठी.